विटॅमिन डी हे शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, पण बऱ्याच वेळेला आपल्याला जो त्रास होत आहे तो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकतो हे आपल्या लक्षात देखील येत नाही. मग असे काही वॉर्निंग साईन्स आहेत का, अशी काही लक्षणं आहेत का की ज्यामुळे आपल्याला समजू शकेल की आपल्याला विटॅमिन डीची कमतरता आहे, तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. विटॅमिन डी याला सनशाईन व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. आपल्या शरीरातल्या महत्त्वपूर्ण कामांसाठी ते खूप गरजेचं आहे. विटॅमिन डीची कमतरता दिवसेंदिवस खूप जास्त वाढत चाललेली आहे. आपली सध्याची जी लाईफस्टाईल आहे की आपला अधिक काळ हा घरामध्ये आणि ऑफिसच्या ठिकाणी जातो, पोल्युशन वाढलेलं आहे, अशा अनेक कारणांमुळे विटॅमिन डीची डिफिशियन्सी ही खूप वाढत चाललेली आहे. अगदी 25 ते 40 वर्षाच्या मध्यम वयोगटामध्ये देखील विटॅमिन डीची डिफिशियन्सी दिसून येत आहे. ही कमतरता औषधाशिवाय तुम्ही कशी पूर्ण करू शकता, त्यासाठी उन्हामध्ये कुठल्या वेळेला बसायचं, किती वेळ बसायचं, आहारामध्ये कोणते आहार द्रव्य समाविष्ट करायचे, हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या. त्याचबरोबर एक मॅजिकल फूड देखील मी सांगितलेलं आहे की जे तुम्हाला मदत करेल तुमची व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी. विटॅमिन डी हे कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या शरीरातलं लेवल्स हे रेग्युलेट ठेवतं. म्हणजेच विटॅमिन डीच्या लेवल जर व्यवस्थित नसतील तर तुमचं कॅल्शियम आहे ते शरीरामध्ये केवळ 10 ते 15% ॲब्झॉर्ब होतं, आणि ते जर विटॅमिन डीच्या लेवल्स व्यवस्थित असतील तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन हे 40 to 50% होतं. म्हणूनच कॅल्शियमच्या लेवल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील विटॅमिन डी हे गरजेचं आहे. त्यामुळे झाडांची बळकटी, चांगले केस, स्नायूंची मजबूती या सगळ्याच गोष्टीसाठी व्हिटॅमिन डी हे गरजेचं आहे. स्ट्रॉंग हेअर, स्ट्रॉंग बोन आणि स्ट्रॉंग मसल्स ह्या सगळ्यासाठी कॅल्शियम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच व्हिटॅमिन डी देखील महत्त्वाचं आहे. टीथ डेव्हलपमेंट, बोन डेव्हलपमेंट यासाठी लहान मुलांमध्ये देखील ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी इम्युन सिस्टीम व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचं आहे. तुमची हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी देखील ते महत्त्वाचं आहे. अशा सगळ्याच महत्त्वाच्या कामांमध्ये व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये गरजेचं असतं. पण असे काही वॉर्निंग साईन्स आहेत का, अशी लक्षणं आहेत का की ज्यामुळे आपल्याला समजू शकेल की आपल्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे? तर हो, नक्कीच आहेत, आणि मी तुम्हाला ते सांगणार आहेच. पण त्या अगोदर जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयांमधले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला जर आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जाईल. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमध्ये जे वॉर्निंग साईन्स आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त आढळणारं जे लक्षण आहे ते म्हणजे जनरलाइज्ड वीकनेस. म्हणजेच काय तर थकवा आल्यासारखं वाटतं. बऱ्याच वेळेला पेशंट सांगतात की डॉक्टर ऑफिसमधून आल्यानंतर काहीच करावं असं वाटत नाही, खूप थकवा आल्यासारखं होतं. तुम्हालाही असं सतत थकवा आल्यासारखं वाटत असेल, कंटाळा आल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या व्हिटॅमिन डीच्या लेवल्स एकदा नक्की चेक करून घ्या. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे मसल क्रॅम्प्स. पायामध्ये गोळ्या आल्यासारखे वाटतात, कंबर लचकणे, पाठीमध्ये लचक भरणे हे वारंवार होत राहतं, हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षणे असू शकतं. त्यानंतरचं आहे ते म्हणजे बोन पेन. बऱ्याच वेळेला वयस्कर व्यक्ती सांगताना आढळतात की डॉक्टर माझे हाडं खूप दुखतात, माझ्या हाडांमध्ये ठणका मारल्यासारखं वाटतंय, हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण आहे. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे हेअर फॉल. जर तुम्ही खूप उत्तम शॅम्पू, उत्तम हेअर ऑइल आणि हेअर मास्क हे सगळं वापरून देखील तुमचे केस हे गळत असतील, तुमच्या हातांमध्ये केसांचा पुंजका येत असेल तर तुमच्या व्हिटॅमिन डीच्या लेवल्स आहेत त्या नक्की एकदा चेक करून घ्या. त्यानंतरचं लक्षण आहे ते बऱ्याच वेळेला तुम्हाला होत असेल पण हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही, आणि ते म्हणजे आहे मूड चेंजेस आणि स्लीप डिस्टर्बन्सेस. व्हिटॅमिन डी हे सेरॅटोनिनचे लेवल्स आहेत ते रेग्युलेट करण्याचं काम करतं. सेरॅटोनिन आहे ते आपला मूड चांगला ठेवण्यासाठी आणि तुमची झोप व्यवस्थित येण्यासाठी मदत करतं. त्यामुळे जेव्हा व्हिटॅमिन डीच्या लेवल्स चांगल्या नसतात तेव्हा सेरॅटोनिन देखील व्यवस्थित काम करू शकत नाही, आणि परिणामी मूड चेंजेस म्हणजे सतत तुमचे मूड बदलत राहतात, चिडचिड होत राहते, तुमचं झोप व्यवस्थित लागत नाही, शांत झोप लागत नाही, हे लक्षण तुमच्यामध्ये असू शकतं.
त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे लो इम्युनिटी. विटॅमिन डी हे इम्युन सिस्टीम सेट व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे इम्युनिटी तुमची चांगली नसेल, रोगप्रतिकारक क्षमता चांगली नसेल, तर वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. वारंवार आजारी तुम्ही पडत राहतात अशा वेळेला विटॅमिन डी व्यवस्थित आहे का बघणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे स्वेटिंग. हे देखील विशिष्ट ठिकाणी जास्त दिसून येतं, ते म्हणजे कपाळ किंवा डोक्याच्या ठिकाणी. कपाळ किंवा डोक्याच्या ठिकाणी घाम जास्त दिसून येतो आणि हे विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. जर तुमच्या लहान मुलांमध्ये तुम्हाला असं दिसून येत असेल तर लगेचच तुमच्या डॉक्टरांकडे संपर्क साधून तुमची विटॅमिन डीचे लेवल चेक करायचे आहे का, त्यासाठी काही उपाययोजना करायच्या आहेत का ते नक्कीच तुम्ही जाणून घ्या. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे बर्निंग माउथ. हे लक्षण ज्यांच्यामध्ये विटॅमिन डीच्या लेवल्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये कमी असतात त्यांच्यामध्ये दिसून येतं, ते म्हणजे त्यांना जिभेच्या ठिकाणी जळजळ झाल्याप्रमाणे वाटते, कधी कधी मुंग्या आल्याप्रमाणे वाटतात, काही वेळेला वेदना देखील असतात. त्यामुळे हे एक वॉर्निंग साईन आहे की जे विटॅमिन डीची डिफिशियन्सी आहे ते दाखवून देतं. या वरील सांगितलेल्यापैकी कुठलंही लक्षण तुमच्यामध्ये असेल तर ते तुमच्यासाठी एक सिग्नल आहे की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठी तुम्हाला उपाययोजना ह्या करायच्या आहेत. त्या काय आहेत त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेच, त्या नक्की बघून घ्या. ह्या व्यतिरिक्त काही आजार असे आहेत की ज्यांच्यामध्ये विटॅमिन डीचे लेवल्स ह्या कमी असण्याची शक्यता ही खूप जास्त असते. सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे लिव्हरशी संबंधित आजार. तुम्हाला लिव्हरशी निगडीत कुठलाही आजार असेल तर अशा व्यक्तींमध्ये विटॅमिन डीच्या लेवल्स ह्या कमी असण्याची शक्यता ही खूप जास्त असते. याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेच की विटॅमिन डीची निर्मिती कशी होते, त्यासाठी कुठले कुठले अवयव हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचं आहे ते म्हणजे किडनी संबंधी आजार. किडनी हे विटॅमिन डीच्या लेवल्स निर्मितीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे हे मी सांगितलं आहेच. त्यामुळे ज्यांना किडनी संबंधी आजार आहेत, ज्यांचं क्रिएटिनॅन वाढलेलं आहे, ज्यांना डायलिसिस चालू आहे, अशा व्यक्तींमध्ये विटॅमिन डीच्या लेवल्स या कमी असतातच, त्यामुळे त्या व्यवस्थित चेक करून त्यासाठी योग्य तो उपचार करणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचा आजार आहे ते म्हणजे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. जर तुमचा BMI आहे तो 25 किंवा 30 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेला अशा व्यक्तींमध्ये विटॅमिन डीची डिफिशियन्सी ही असू शकते, असण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण जे फॅट सेल्स आहेत, चरबीच्या पेशी आहेत, त्या विटॅमिन डीला धरून ठेवतात, शरीरामध्ये वापरू देत नाहीत आणि परिणामी विटॅमिन डीची कमतरता शरीरामध्ये दिसायला लागते. काही औषधं अशी आहेत की ती जर तुम्ही जास्त काळापर्यंत घेत असाल तर अशा व्यक्तींमध्ये देखील विटॅमिन डीची डिफिशियन्सी दिसते. ते म्हणजे स्टिरॉइड्स जर तुम्ही जास्त मात्रेमध्ये किंवा जास्त काळापर्यंत घेत असाल तर विटॅमिन डीची डिफिशियन्सी होऊ शकते. आणि दुसरं आहे ते म्हणजे लॅक्झेटिव्ह खूप काळापर्यंत घेण्याची घेत असाल किंवा तुम्हाला सतत घेण्याची जर सवय असेल तर अशा वेळेला विटॅमिन डीची डिफिशियन्सीही होऊ शकते. त्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जर तुमचे शुगर लेवल्स व्यवस्थित नसतील, तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुमचे शुगर लेवल्स आहेत ते व्यवस्थित राहत नसतील, हाय रेंजमध्ये असतील, तर अशा वेळेला तुमचं विटॅमिन डी तुम्ही नक्की चेक करून घ्या. विटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर इन्सुलिनचं सिक्रिशन व्यवस्थित होतं आणि त्याचं काम व्यवस्थित होतं हे रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे ज्या डायबेटिक व्यक्तींमध्ये शुगर लेवल्स ह्या व्यवस्थित राहत नाही आहेत अशा व्यक्तींनी विटॅमिन डीच्या लेवल्स नक्की चेक करून घ्याव्यात. जर तुम्हाला आजची माहिती ही गरजेची वाटली असेल, आवडली असेल, तर तुमच्या जवळच्या माणसांनाही नक्की शेअर करा. मागचा व्हिडिओ देखील तुम्ही जर बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या. तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.